नमस्कार, प्रुडंट मीडियाच्या हॅलो दोतर कारवेन तुमकां सगळ्यांक मना काळजांसावन येवकार. हे कारवेच्या माध्यमांतल्यान आमी लोकां मेरेन वैजकी मळावेला वेगवेगळ्या विशयांची माहिती पावयतनाच भलायकी संदर्भातले जे कन्सर्न युनिट्स आसात, म्हणजे तातूंत वेगवेगळे म्हणजे डायटिशन म्हणा किंवा आनी तरेकवार जो संबंधित तज्ञ लोक आसात तांच्या कडल्यानही माहिती तुमचे पर्यंत पावपाचो आमचा एक प्रामाणीक प्रयत्न असता. आनी ह्याच आमचे मुखीक फुडें व्हरतना आज आमचे बरोबर आसात निकिशा शेटये, गोंयच्यो नामनेच्यो डायटिशन, म्हणजे त्यो न्युट्रिशन एक्सपर्ट. म्हणजे त्यो फक्त न्युट्रिशन एक्सपर्ट अशेंच न्हय, तर खंयचो आहार कोणें घेवचो, जी बायल मनीस गुरवार आसा तिचे खातीर कसलो स्पेशलिस्ट डायट, जी दूद दिता तिका खंयचो डायट, एडोलसंट म्हणजे जी भुरगीं वयान येतात तांच्या खातीर खंयचो डायट, स्पोर्ट्स पर्सन आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंटाचे बरोबरच डायबेटिक्स किंवा बाकीचे जे रिनल डिजॉर्डर किडनीचे प्रॉब्लेम आसा हांच्या खातीर खंयचो डायट प्लॅन आउट करप, हांचे सविस्तर सारखे पुराय अभ्यासक्रम केल्ली तज्ञ मनीस आमचे बरोबर आसात. मॅडम नमस्कार आणि येवकार. नमस्कार. तर जेन्ना आम्ही ह्या विषयाकडे उलयताना म्हाका खूप खात्री आसा की आणि तरी हांव सुरवातीकच सांगता आयचो विषय आसा तो सामको म्हणजे चडसो बायलां खातीर पण बाकीच्या बरोबर सगळ्यांच खातीर महत्वाचो. तेन्ना जर तुमचे कोणी घरातली कन्सर्न म्हणजे ताका हांव बायल मनीसच अशें म्हणटा, जेका ह्या खंयच्या हांवें जो आतां विशय सांगले त्यांचे विशय मार्गदर्शन जाणून घेवपाचें आसा जाल्यार मुद्दाम आतांच तुमी तांकां सगळ्यांनी टी व्ही कडेन लागीं आपयात. कारण आतां आमी आमचो कार्यावळ सुरू करतना पयलोच प्रश्न जो म्हजो आसतलो तो म्हणजे आमी आतां एक 8 मार्चाक जागतीक म्हणजे इंटरनॅशनल वुमेन्स डे मनयलो आणि जेन्ना आमी ह्या विषयाकडे वळता तेन्ना फक्त वुमेन्स डे म्हणजे एक फक्त ते एक कितें तरी प्रोग्राम केले खंयचे तरी एक सांस्कृतीक कार्यावळ केली इतक्या पुरतेच बायलांचो रोल महत्वाचो नासता, तर तिका एक वेगळे ती आपलें स्वताचें आरोग्य सांबाळून घरच्या सगळ्या लोकांचें आरोग्य सांबाळटा आणि घरच्या लोकांचें जेन्ना ती आरोग्य सांबाळटा तेन्ना पर्यायान समाजाचें आरोग्य सांबाळटा आणि समाजांतल्यानूच राज्य घडटा, राज्यांतल्यान देश घडटा आणि देशांतल्यान जग घडटा. ह्या सगळ्या सर्वांकश दृश्टिकोनांतल्यान जेन्ना आमी बायलांचें हेल्थ म्हणटा ताचेर जर आमी फक्त एक एक मतींत घेतना आहार हो जर विशय घेतलो जाल्यार तुमी हाचेर कितें सांगूंक सोदतली? आमी रिसंटली वुमेन्स डे सेलेब्रेट केलो तेन्ना आमी खूब अशे कितें कितें केले, प्रोग्राम्स केले, खूब कितें कितें केले, पूण ते एकूच दिसाचेर आमी कॉन्सन्ट्रेट करप ना. फक्त एक दीस केले आनी बाकीचे सगळे दीस आसा तशे पयली भशेन केले जाल्यार कांयच उपयोग ना. सो 8 मार्च धरून बाकीचे 364 डेज जे आसा ते बी आमी बऱ्यापैकी वुमेन्स हेल्थाचेर कॉन्सन्ट्रेट करपाक जाय. हालींच्या तेंपार कितें आलां, चडशे टायम बायल्यो जावं खंयची वुमेन चडशे टायमार अनहेल्दी खावप चड जावप लागलां. आमचे एक एकदां आमचें कशें जाता उरिल्ले सुरिल्ले खावप जाता. पयलीं कितें जातालें, पयलीं आवयो कमी पडटा म्हणून भुरग्यांक चड दिवप आसताले. आतांच्या काळार तशें ना, आतांच्या काळार कितें जालां जें उरता चल आपूण डस्टबीन असे आम्ही खूपदा ऐकला आवय कडल्यान जाव सासूमाय कडल्यान उरता ते सगळे खावप जाता आमच्या हातून, राईट. बट खंय आम्ही रॉंग वता, खंय आपणे स्टॉप करपाचे ते आपणे जाणा जावंक जाय. सदांच समज असे उरिल्ले सुरिल्ले सदांच आम्ही आपल्या पोटान घालत रावली जाल्यार ते एक्सेस जाता आमच्या. ओके, एक्सेस कॅलरीज आम्ही जे म्हणतात. सो प्रत्येक मनशाक अमक्यो कॅलरीजचे अमके न्युट्रियंट्स जायच असता. एक एकदा आमी पयली जेन्ना डायटिशियन म्हणटाली तेन्ना आमी म्हणटाली कितें की इट इज इटिंग लेस ऑर डायटिंग करता ते, म्हणजे काय खायना अशी म्हणटाली. बट आताच्या तेंपार तो सामकोच आमी चेंज केला. डायटिंग इज नॉट स्टार्विंग, इट इज इटिंग अँड इटिंग एट द राईट टायम इन द राईट क्वांटिटी. ना जाल्यार कांयच उपयोग ना. डायटिंग म्हणजे अशें न्ही की फक्त तूं सॅलड्सार रावलो जावं फक्त एक बॉयल्ड कितें चिकन प्रोटीन हाय प्रोटीन केलें, ना तशें न्ही. डायट इज अ होलसम थींग, तातूंत सगळेंच आसपाक जाय. तातूंत तुजे कार्बोहायड्रेट्स आसपाक जाय, दॅट इज युअर सिरियल्स, ओके, धान्य आमचें जें आसा. मागीर तुमचे पल्सीस कडधान्य जे आमी म्हणटा मूग चणे तेय आसपाक जाय. भाज्यो ज्यो आमी खूप कमी प्रमाणान खाता, भाज्यो म्हणटकीर कितें येता चडशे टायमार बटाट खावप जाता. सो ते सोडून ताज्या भायर ज्यो ज्यो आमच्यो भाज्यो आसा ज्यो ज्यो इन सिजन येता जशें की पाल्यो भाज्यो, आळू येता, तेरे येता, खंयच्योय भाज्यो ज्यो येता त्या त्या सिजनान ते ती भाजी खाली जाल्यार आमकां खूप ते फायदेकार जावपाक शकता. देन फ्रुट्स,
फ्रूट्स म्हणटगीर कितें जाता, चडशे टायमार आमी फक्त केळी चडशे आसतात घरान चड, पूण जी खंयची फ्रूट्स ज्या ज्या सिजनान येता, काण्णां धरा, चारां धरा, जी खंयची त्या फ्रूट्साच्या त्या सिजनान येता ती आमी बऱ्या पैकी खावून, बिकॉज अजून पर्यंत चड आमी ताचेर रिसर्च करपाक पावना. सो फुडें वचून मे बी आमकां कळत की हा बाबा हे हातून चड एंटी ऑक्सिडंट आशिल्ले. आमी हालीं अशे रिसर्च पळयता, खंय कितें पळयता, हां चल आमकां खंयचो तरी एक आमकां मेळ्ळो, जर धर अवकाडो मेळ्ळो, हां तोच सगळ्यांकून बेस्ट म्हणलो, बाकीचे सगळे फ्रूट्स जे आमी पूण गोंयकार जे आमी सदांच आमकां मेळत आयिल्ले आसा ते आमी वगडावपाक जायना म्हाका अशें दिसता. सो ते सगळे आमी घेवन फुडें वचपाक जाय. सो फ्रूट आनी लास्ट आमचे, जर तुमी नॉनवेज खाता जाल्यार चिकन, एग, फीश, गोंयकार म्हणटगीर नुस्तें हें येताच. सो नुस्तें हातून खूब प्रमाणान ओमेगा 3 फॅटी एसिड्स आसता, सो तेय आमकां हेल्प जाता. सो हे सगळे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हायटमिन्स, मिनरल्स हे सगळे आमच्या ताटान आसपाक जाय. सो इन शॉर्ट एक बॅलन्स डायट जो म्हणटा तो असपाक जाय. फक्त एकाच एका स्टीक करून म्हणजे ना, आपण फक्त प्रोटीन डायटच घेता, बाकीचे स्टार्विंग करता असे करपा परस एक होलसम, जसे तुम्ही सांगले की सर्वांकष तातून सगळे तरेचे असपा जाय. म्हणजे जसे फुडें म्हणजे आम्ही जेव्हा हॉटेलान वगैरे थाली म्हणून घेतात, थाली तर सगळे असपा जाय. तातून भाजी आयली, तातून रोस आयलो, तातून हुमण आयले, एक नुसत्याचो ल्हानसो भाशिल्लो कुडको आयलो, बाकीच्या हुमणानं एक नुसत्याचो कुडको आयलो, हे सगळेच मिक्स. तातून मागीर सोलकडी सुद्धा आयली. हे सगळे जेन्ना आम्ही होल जेन्ना डायट इन्क्लूड करता त्यांनाच तो परिपूर्ण आहार जाता. बरोबर डॉक्टर, तुम्ही आणि एक सांगली महत्त्वाची गजल, ती म्हणजे की हो आहार करताना तुम्ही उदळीक मेन्शन केलं की एक पर्टिक्युलर अवोकाडो फळ, पण असे करण्यासाठी जसे तुम्ही म्हटलं की आता फॉर एक्झाम्पल आता मी ज्यांना अँटी ऑक्सिडंट्स म्हणतात तातून आमचे पेरू किंवा व्हिटॅमिन सीचे रिचेस्ट सोर्स साधो आवळो, हे साधी फ्रूट्स किंवा जे अवेलेबल असतात ते इतके दे आर सो मच गिविंग अस फ्रॉम द नेचर विच वी कॅन व्हेरी व्हेरी युटिलाइज. म्हणजे आम्ही जे हांगा मेळना किंवा ना आपल्या अमके खंयचे ड्रॅगन फ्रूट जाय किंवा अमके अशा हाच्या फाटल्यान लागून असतात जे आमचे अवेलेबल असतात. तुम्ही म्हाका खूप बरे दिसले की तुम्ही काय गजलींचो अनेक मेन्शन केलो ते म्हणजे तेरे आळू, मागीर जे मस्काची भाजी आसा, तायखिळ्याची भाजी आसा, कितकेश्योच भाज्यो, ग्रीन लिफी वेजिटेबल, नॅचरल, तातूंत कोण ऑर्गेनिकय घालना, कोण कॅमिकल घालना, कोण पॅस्टिसायड घालना, ह्या पद्दतीच्यो भाज्यो जर आमी खाल्ल्यो दे आर नॉट जस्ट गूड फॉर हेल्थ, दे आर ऑल्सो व्हेरी प्रोटेक्टीव. आनी तातूंत रफ एज आयली, तुमचे वेट गेन जावचे ना. मॅडम, हांव तुमकां आतां प्रश्न विचारता तो नॅचरली वेट गेन जेन्ना हांव म्हणटा तेन्ना दर फावटी तुम्ही आणि एक महत्वाची गोष्ट सांगली की एखादी बायल मनीस घरातली जी असता ती कितें करता, भुरग्यांचे उरले ते खाता, घोवान कितें सांगला ते खाता, मागीर फाल्यां परत कराय ते गरम करून दवरपाक पुरो म्हणून तेय उरला ते खाता, की अशा करून शी शूड नॉट म्हणजे ओवरलूक हर हेल्थ. आपल्याक कितें जाय आनी जे गरजेचे आसा तेच खावप, दॅट विल मोर आयडियल. बरोबर, तो हो प्रश्न फुडें व्हरतना हांव अशें हेल्दी डायट म्हणटा एक्झॅक्टली फॉर अ लेडी आय वोंट से दॅट इज 36 24 36, हातून म्हाका एक एक इंच वाडयला ग्लोबल तांकां तो दिसून आलें की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट 36 24 36. सो आय मे बी रॉंग इन दीस, बट वॉट आय एम ट्रायंग टू से की रादर दॅन गोईंग फॉर धीस फिगर, हांव आनी एक गोश्टी खातीर सांगता की जेन्ना आमचे एडोलसंट गर्ल्स किंवा इवन फॉरगेट एडोलसंट अदर लेडीज ऑल्सो नाव कमिंग टू मोदीसी, तांच्या मनान एक गैरसमज आसा तुम्ही जसे सांगले की तांकां दिसता की आपण उपाशी रावले, बारीक हाडकुटे रावले म्हणजे बरे, सो दॅट इज रॉंग. तर बिईंग हेल्दी इज मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट रिमेनिंग स्लिम. येस, रादर दॅन हांव जर म्हणजे बिईंग अ डॉक्टर इन द प्रोफेशन आय कॅन व्हेरी वेल से एखादो मनीस एखादी बायल मनीस जो तो दादलो असो बायल म्हणून मातशे ओबेज असला एक वेळ चलता, बट यू शूड बी हेल्दी. येस, करेक्ट. सो ह्या जेन्ना आमी हाका धरून वतात तेन्ना तुम्ही गोंयच्या मनशाचो डायट सांगलो, म्हाका तुमकां एक प्रश्न महत्वाचो विचारचो आसा, कारण हो जो म्हणजे क्रेज जे आमी पळयता, कारण ती कितें आसा मागीर एडोलसनांत चड आसता, मागीर ती संवसाराच्या गाड्याक लागली, भुरगीं बळ जाली काय मागीर तेणें असं कोण पडटलें, पांय पडटा ते असं सगळें मेळटा ते खाता, अशें करनासतना नाव आय वॉंट यू टू फोकस ऑन दीस एडोलसंट डायट. आनी हें सांगतना हांव आनी एक मॅडिकल रिलेटेड क्वेश्चन तुमकां विचारता, तो म्हणजे PCOD किंवा पॉलिसिस्टीक ओवेरियन डिजीज किंवा पॉलिसिस्टीक ओवेरियन सिंड्रोम, जाका लागून चलयांची पाळी इरेग्युलर जाता, वजन वाडटा, स्थूलपणां येता, आनी तांना एकदां हें गणीत बिगडलें काय मागीर तांकां भुरगीं जावपाक लग्न जाल्या उपरांत त्रास जाता किंवां ऑल असोसिएटेड थिंग्स कम. आय जस्ट म्हणजे हांवें नटशेलान सांगलां, तर ह्या दोनूय संदर्भ दवरून तुमी हाचेर कितें मार्गदर्शन करूंक सोदतात? सो आतां फर्स्ट आमचे जशें की तुमी म्हणलें की बायलांच्या हातून अडॉलसंट एज ग्रूप वाडते वयार जे आमी येता म्हणटा, सो ह्या हातून आमचे चडशे टायमार आमचे पियर
आमचे फ्रेंड्स कोण जी असा ती खूप इम्पॅक्ट दिता. आताच्या तेपार इन्फ्लुएन्सर्सूय आम्ही जी सोशल मिडिया ते सगळे आम्ही इन्फ्लुएन्सर्स म्हणतात तांकां. सो तांचे आमच्या लायफाचेर खूप मोठो परिणाम असता. सो आमी समज एकटो मनीस समज आता कोण खावपाक कितें आता धर इवन हांव म्हाजें एक एग्जाम्पल दिवपाक सोदतां. जेन्ना हांव ल्हान आशिल्लें तेन्ना म्हाजी फ्रेंड्स जावं कितें हाडटाली एकदां सामकें ल्हान आशिल्लें तेन्ना हांव मे बी थर्डाक अशें तेन्ना ती सदांच बनाना चिप्स हाडटाली आनी मम्मी बी म्हाका केन्ना अशी बनाना चिप्स दिनाशिल्ली ती कितें तरी घरांतलें कितें तरी दिताली आनी तेन्ना म्हाका दिसतालें सदांच की बाबा म्हाका बी बनाना चिप्स जाय. सो इट इम्पॅक्ट्स अ लॉट ऑन अ चायल्ड्स हेल्थ यू नो मायंड की बाबा हां दीस इज गूड दीस इज नॉट गूड. सो समज आमी आतां इवन गव्हर्मेंटान खूब पॉलिसीज खूब टॉक्स बी इवन हांवेंनूय खूब दिल्या हाली जातून आमी सांगता एडॉलसंटाक की हे बाबा तुमी जे पळयता आनी करता बट ताजे फुडले तुमचे विचार तुमी करना. सो एडॉलसंट इज एक्चुली द बिल्डींग ब्लॉक. आतां हांगा समज तुमी कितें रॉंग सगळें खावपाक लागली जाल्यार ती मागीर तुमकां सदांच चव उरता फुड्या वचून. आतां एकदां खूब म्हाजी जी पेशंट्स येता 30 हातून ह्या एज ग्रुपान जेन्ना ती म्हणटा आपल्याक खूब स्वीट क्रेविंग्स येता. मेन खंय रिझन जाता हांगा ह्या एज ग्रुपान जेन्ना अडॉलसंटान ती चव तांकां याद उरता आनी ती सदांच मागीर उरता. इवन ल्हानपणान जेन्ना आमी एक आवय केन्ना कितें अशें चॉकलेट दिता जावं बिस्किट्स दिता उगी रावनी म्हणून जावं कितें हें करुनी कोण तरी सांगता म्हणून चल तो रडपाक लागता. सो टेम्प बरोबर एक ब्रायब कशी हे घ्या मात्शे उगी बाबा रोड नाका चॉकलेट घ्या उगी बस हय. सो तेच हे मागीर आमी तांचे हे दीस इज गूड फॉर मी अशें जाता तांकां फुडें वचून मागीर इल्लें इल्लें करून ती संवय सदांच उरता आनी आमी तेच मागीर फुडें फुडें तीच चव आमकां जाय पडटा. सो अडॉलसंटान कितें जालां हालींच्या तेंपार चडशे आमी आतां समज ट्रॅवल सुद्दां करता सगळ्या सराउंडींग आमकां हेल्दी अशें कांय चडशें दिसना. सगळ्या कडेन आमकां चिप्स पॅकेट किंवां पफ जावं कितें तरी पॅटीस तसलेंच चड खाण दिसता. मागीर तेंच चड खावप जातलें आमचें नॅचरली आनी तें चड खावप जालें की मागीर आमचें PCOD हें अरायज जाता पॉलिसिस्टीक ओवेरियन सिंड्रोम. सो मोस्ट ऑफ द टायम तातूंत तांचो वेटूय वाडटा ताच्या बरोबर वेट वाडलो की आनी मागीर तांचे इरेग्युलर पिरियड्स जाता. त्या टायमार एक एकदां आसूं चल कांय न्ही थोडे तेप असोच हे करता पेरंट्स मागीर एका वर्सान बी येता की बाबा ताचो पिरियड सारके जायना कितें करया. सो चडशा टायमार मागीर आमी तशेंच सांगता की वेट लॉस केल्लो फर्स्ट लायन ऑफ ट्रिटमेंट इज वेट लॉस. सो वेट लॉस केलो की मागीर आमकां रिजल्ट बरे मेळटा मागीर परत पूण समज त्याच सायकलीचेर गेली जाल्यार परत मागीर तोच आमकां त्रास. सो हे सगळे आमी लक्षांत दवरपाक जाय. आतां ह्या स्टेजीर जेन्ना आमी ते करेक्ट केले की फुडें वचून सुद्दां इट इज अ लायफ स्टायल इट इज नॉट जस्ट फॉर 1 year ऑर 2 year तशें न्ही फूल लायफ लॉंग तुमी तशें कंटिन्यू केलें जाल्यारूच तुमकां उपयोग आसा. आतां अशें म्हणना हांव की फक्त हेल्दी खावपाचें तुमी भायर वचा भायर खाया केन्ना तरी भायर बट अशें न्ही की आयजूय खालें फाल्यांय खालें पराय खालें आज जर म्हाजो बर्थडे आसा हांवें खालो केक खालो इट्स ओके. फाल्यां समज आनी कितें तरी इम्पॉर्टंट सिच्युएशन आसा ओके बरें अंडरस्टँडेबल बट सदां परवां आनी खंयच्या फ्रेंडा बरोबर गेलो हें मागीर कितें जाता इल्लें इल्लें करून पायलअप जाता. जशें की वेस्ट कितें आसत जाल्यार ती एका दिसान कोण इतलो ढेर भर भरना इल्लें एकट्यान कोणें उडयलें मागीर दुसऱ्या मनशान कोणें उडयलें तिसऱ्या मनशान उडयलें तशें इल्लें इल्लें करून तें पायलअप जाता रायट. सो तशेंच आमी आतां PCOS समज आमकां कमी प्रमाणान करपाचो कित्याक पयलीं अशें केन्ना सिच्युएशन इतले येनाशिल्ले तुमी पळयलां आसतले पेशंट्स चड PCOSाचे आसत नाशिल्ले बट हालींच्या तेंपार PCOSाचे एवरी फोर्थ पेशंट हॅज PCOS. सो समज आमी अशेंच कंटिन्यू करत गेले जाल्यार मागीर कितें हेल्थाचो फुडें मागीर उपयोग मागीर फुडें वचून सदांच मागीर ट्रिटमेंट परत तेच तीच सायकल मागीर अडॉलसंट फुडें वचून एडल्ट जालो परत तुजे मागीर प्रेग्नन्सीचे तुमी जशें म्हणलें की ते फुडें वचून परत त्रास तांकां. सो आतांच समज आमी सगळो अडॉलसंटान समज सारके हे मनान धरले तांच्यांनी डायट सारको तांचो चेंज केलो जाय त्या भशेन एक्सरसायज समज तांच्यांनी सदां हें केली आनी एक म्हणटगीर चडशे टायमार फोन घेवन बसतात ती एक जायसर दोन जायसर फक्त फोनाचेर आसता उठ्ठा सकाळची ब्रेकफास्ट करनासतना गेली कॉलेजीक कितें आसा तें तांच्या. सो थंय मागीर परत मागीर तीच सायकल ब्रेकफास्ट स्कीप केलो तेन्ना मागीर कितें जाता एनर्जी लेवल परत लो जाता
मागीर परत लंचाच्या टायमार तांकां इतली भूक लागता की तांकां मेळटा तें खावप जाता. आणि त्या टायमार तकली इतली तांकां इतली भूक लागिल्ली आसता आमची तकली वर्क करपाक लागना. मागीर मागीर आमकां कितें जाय आसता जे कितें अनहेल्दी सामके जशें की बर्गर जावं आनीक कितें तेंच मागीर दोळ्या फुडें येता आनी तेंच मागीर आमचें चड खावप जाता. मागीर परत तीच सायकल, डीप फ्रायड प्रॉडक्ट्स, सॅच्युरेटेड फॅट, मैदा, रिफायंड वीट फ्लार हे सगळें खावन जातकीर परत आमकां पीसीओएसाचे मागीर त्रास जावपाक लागता. थोडी जाणां आमी म्हणटा कितें की हां बाबा ते इतले खाता, तुम्ही जसे की म्हणले फॅट्स, थोडी जाणां म्हणटा हां ते बाबा इतले खाता पण तरी ते बारीक. बट आमी हे पळोवपाक जाय की वेदर ताचे फॅट पर्संटेज चड आसा काय ना. थोडी जाणां दिसता खूप बारीक बट तांच्या बॉडीन फॅट पर्संटेज चड आसपाक शकता. तांचो आयडियल बॉडी वेट ऑर बीएमआय जो आमी म्हणटा बीएमआय त्या रेंजान मे बी आसत बट तांचो समज अशी आता समज आमी अशी पूल करता आनी फॅट्सूच चड येता जाल्यार मागीर तांचे आमी बॉडी फॅट एनालिसीस करता. तातूंत चरबी तांची चड आसा जाल्यार ते आमकां कळपाक लागता मागीर. आनी ऑफकोर्स समज तुवें अनहेल्दी खालें जाल्यार तुजी हीच बॉडी फॅट पर्संटेज वाडिल्ली आसतली एन्ड नॉट यू नो मसल आमकां चड वाडोवपाक जाय. सो आमी कितें खाता पिता जे आमी आतां डिस्कस केले कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हातून आमचे मसल ग्रोथ जावपाक जाय ना की फक्त यू नो बारीक स्लीम. एकदा आमकां अनोरॉक्सियाय जावपाक शकता तातूंत म्हणजे आमकां सामके टिवीचेर कोण दिसता तशें बारीक सामकें जावपाचे अशें आसता. ओके सो ते सगळे सायडीक दवरून आपल्या हेल्थाक लागून जे कितें बरें ते मातशें तुमी लक्षान दवरपाक जाय. म्हाका आसता मॅडम तुमी खूप एक महत्वाची गजल सांगली. तातूंत दोन गजाली हांव अशें म्हणजे जस्ट परत ब्रशअप ह्या खातीर करता की जशें तुमी सांगलें की थोड्यांक कितें आसा एक आपूण म्हणजे बारीक म्हणजे बरें असो एक गैरसमज आसता तो चुकीचो. दुसरें म्हणजे देर आर सम पीपल हू वॉन्ट टू डाय इटींग म्हणजे मेल्यार जाता घरचे मरतो अशें म्हणून हो बी चुकीचो आसा. पण म्हत्वाचें जशें तुमी सांगलें की डिजिटलायजेशनाचो हो अंदूचो थीम आशिल्लो आनी परत हांव म्हणजे बाकीच्यो जे कितें भानगडी जाता ताचे भशेन चड उलयत ना पण तुमी एका गोश्टीचेर सामकें बोट दवरलां तें म्हणजे सकाळ सांज जे भुरगे किंवां जी भुरगीं किंवां तरणाटी सगळींच जे मोबायलाक एडिक्ट जाल्ली आसतात आनी ताका लागून जाता कितें की तांचें उठप चलप जायच ना बिकॉज टी व्ही सुद्दां चालू करता जाल्यार कोण टी व्ही पळयना रिमोटाचेर जाता फॅन रिमोटाचेर जाता म्हणजे तुजें उठप बसप कांयच ना दीसभर फक्त तो मोबायल मोबायल आनी मोबायल. आनी ह्या मोबायलाचे सी एडवांटेजीस कोणूच घेना आय टेल यू म्हणजे ह्या मोबायलान जर तुम्ही डायट हो जर चॅप्टर ओपन केलो समजा गुगलान गेली तातूंत कितको बेस्ट डायट येतलो पण ते कोणूच पळयना. कोणाक सिरियली पळोवपाक जाय कोणाक आनी कितें पळोवपाक जाय कोणाची कोणाची कितें भानगड जाली कोण पळोवन गेलो कोणाचें लग्न थरलां कोण कोणाक कितकी भुरगीं जाली खंयच्या हिरोन कोणाचे बरोबर अफेअर चल्ला दे आर मोर इंटरेस्टेड इन दॅट. आय एम नॉट अगेन्स्ट एनिथींग पण हातूंतले जशें तुमी सांगला ह्यो प्रत्येक खंयचो न्युट्रिशन एक्सपर्ट हेंच सांगतलो की बाबा फायबर आसचे पालेभाजी अश्यो एक्सरसायज आसचे. आनी हाचेर एक मिनटा खातीर एक एडवर्टीजमेंट मॅडम खंयच्या प्रॉडक्टाची मे बी फॉर चॉकलेट म्हणा किंवा बिस्कीट ती तांकां चड अपील जाता. आनी जे तुमी दीसभर सांगता किंवा अर्देवर सांगता किंवा आतां आमी हो प्रोग्राम पळयतलो ते की ताचे कितें ताचें जे भाश्य आसा ताचें जें मर्म आसा तें मनान वचपाक खूब वेळ लागता. डेट इज अनफॉर्च्युनेट. म्हाका दिसता जेन्ना ह्या विशया कडेन पळयतना तुमी गंभीरतेन पळोवपाचें कारण हो जो डायट आनी मॅडम आनी एक गोश्ट सामकी म्हत्वाची सांगला दीस डायट इज नॉट ओन्ली ड्युरींग एडोलसन्स फक्त तुमचें वय वाडटा तेन्नाच न्हय तर दीस इज युअर लायफस्टायल. तुमची जीवनशैलीचे आज जेन्ना आमी उलयतात तेन्ना म्हत्वाचो विशय हो आसा की आज आमी हायपरटेन्शन म्हणजे प्रेशराचे दुयेंस जावं डायबिटीस जावं किंवा इवन कॅन्सर दे आर ऑल नाव रिलेटेड टू अ लायफस्टायल. सो जितकी तुमची हेल्दी लायफस्टायल आसतली जितके तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आसतले जितके तुमचे जशें तुमी सांगले की फक्त चरप आसा तुकतुकी दिसता बरें गोरे दिसता बरें गुगबीत हांसता बरें दिसता छब्बी चिक्स आनी ते कितें ते रोजी लिप्स वॉट एवर इट इज ते आतां दीस उरुना यू हॅव टू बी मोर फीट एन्ड फायन. आनी तुमचो मसल मास आसप इम्पॉर्टंट सो त्या खातीर तुमचो एक्सरसायज हें सगळ्यांत चड इम्पॉर्टंटाचें. हांव परत व्हडलें तुमी जिमान वचपाक जाय डंबेल करपाक जाय अशें कांयच सांगलां पण सादो चलप किंवां धांवप इतके तरी कर कित्याक आतां प्रत्येकाक ते स्कूटर किंवां टू व्हिलर इतके तांच्या हातीक पडलें की तांकां मातशें म्हणजे दोन मिनटां चल कोण चलतलो दोन मिनटां अशें परत ह्या सगळ्यांतल्यान ह्या सगळ्या दुश्ट चक्रांतल्यान आमकां भायर सरपाची गरज आसा तेन्नाच आमी खऱ्या अर्थान फुडें सरूंक पावतले. मॅडम आनी एक प्रश्न हांव तुमकां विचारतां हांव आतां पळय जगभर डायबिटीजचे पेशंट वाडत आसा तातूंत मेल फिमेल हें कांयच डिस्क्रिमिनेशन उरूंक ना गोंयचो गोंया भायलो असो उरूंक ना. पण जेन्ना हांव विचारतना तुमकां हांव गोंयच्या मनशा खातीर जो मे बी प्री डिस्पोज जाका डायबिटीज जावंक शकता किंवां जाल्या निकती अशें समजूं आय एम नॉट टॉकिंग अबाउट एंड मदल्या फुडली एकदम म्हणना तर ह्या मनशा खातीर तुमी कशा पद्दतीचो डायट रिकमेंड करतले हें सांगतना हांव हें सांगूंक सोदतां की गोंयचो मनीस तो शीत जेवतलो तो पाव किंवां पोळी खातलो
पालेभाज्यो जशें हांव सांगता तें आमच्या समजून घेता खाता आसतलें तो नुस्त्याचो एक तळिल्लो कुडको खातलो एक केन्ना बांगडो खातलो सुंगटां खातलो हें सगळें जर तुमी दृश्टिकोनान घेतलें मतीन घेतलें जाल्यार वॉट यू वूड एडवायस फॉर सच पीपल आय एम नॉट सेविंग पेशंट येस सो आतां जेन्ना आमकां कोण आयलो ओके ताची मातशी शुगर हाय अशी आसा अशी दाखयली सो एक एकदां आमी कितें करता वांगडाच फक्त गोड सगळें अवॉयड करता आनी बाकीचे आशिल्ले तशेंच हे कंटिन्यू करता आतां समज आमी गोंयकार शीत वो केन्ना ना केन्ना तर परत जेवपाक लागतलोच सो ह्या प्रमाणान कितलो तूं शीत जेवता तें पयलीं कॉन्सन्ट्रेट कर तूं आतां समज इतलें शीत जेवता ताचे मातशे मे बी कमी कर ओके मे बी आतां आमी कटोरी भायर समज हांव उलयता जाल्यार दोन वाटयो समज दोन कटोऱ्यो घेता जाल्यार मे बी देड वाटी करून पळय दुसरें म्हणजे कशें करता तूं शीत हेंय खूब इम्पॉर्टंट आसा एक एकदां आमी शीत प्रेशर कुकरान करता टायम चड ना रोखडेच प्रेशर कूक केलें बट जेन्ना आमी तें वाळून करता पळय ताचे जी आय जे आमी म्हणटा ग्लायसेमीक इंडेक्स ते कमी येता सो ताचे लागून वाळून करप हे चड इम्पॉर्टंट आसा सो शीत वाळून आनी क्वॉन्टिटी हे दोन मातशे पयली स्टार्टिंगूच ते चेंज करपाचे मागीर दुसरें म्हणजे पाव पाव पोळी हे गोंयकाराचो चडसो ब्रेकफास्टूच म्हणून धरा जावं कोण समज आतां डायबेटीक आसा जाल्यार आमी पोळी खाता ओके बट एक त्या पदेरा कडेन उलोवन पळया पयलीं की त्या तातूंत फक्त व्हीट फ्लार म्हणजे व्हीट हस्क पयलीं आमी म्हणटाली व्हीट हस्क आसता न्ही म्हणून ते डायबेटीक मनशाक बरें कुणो सादे भशेन कुणो हय सो ते पयलीं विचारून घेया ताजे कडेन की तातूंत फक्त कुणो आसा काय मैदो आसा आनी वयरूच फक्त कुणो आसा काय एक एकदां वयरूच कुणो आसलो कारणान ते कांयच उपयोग ना पूण ते ती तुमची भासाभास ताजे कडेन जावपाक जाय आनी खंयचे आमी बाकीचे सगळ्यो गजाल्यो करता सो हे मेन तुमी तुमच्या पोटान कितें घालतले ते पळोवपाक जाय नाल्यार चडशे टायमार म्हणटा कितें की कोणूय पेशंट आयलो म्हजे कडेन जाल्यार कितें म्हणटा आपूण पोळी खाता रातची तरी आपली शुगर फाल नेक्स्ट डे हाय मेळटा ऑब्वियसली समज तातूंत मैदो आसा जाल्यार हायूच आसतले दुसरी गोश्ट म्हणजे आमी कितें करता पोळी घेतली ती रोसान मातशी अशी बुडोवन खाता ओके सो तातूंत कितें आयलें फायबर काय कांय ना फक्त वयले तातूंत कितें तरी आमकां मातशे फॅट्स धर सोय आशिल्ली जाल्यार फक्त फॅट्स अशें मेळ्ळें कांय प्रोटीन ना फायबर ना सो तातूंत मागीर आमचें परत शुगर लेवल हाय जाता सो जेन्नाय आमी कितें तरी कार्बोहायड्रेट खाता ताज्या बरोबर फायबर प्रोटीन हें खूब इम्पॉर्टंट आसा सो तें तुमचें शुगर वाडोवपा ना ते तुमचे शुगर स्लो 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 इनक्रीज करतले सो तुमची शुगर शूटअप जावपा ना म्हणून जेन्ना तुमी पोळी खाता समज पयली गोष्ट पदेराक विचारा दुसरे तुमी आतां खावपा लागली ताच्या बरोबर भाजी बऱ्या पैकी भाजी आनी प्रोटीन म्हणजे तुमचे कितें तरी एग किंवा चिकन किंवा फिश किंवा तुमचे समज तुमी वेज आसा जाल्यार दाळ पनीर जावं स्प्राउट्स मटकी मूग चणे हे तातूंतले खंयचीय गोश्ट घेया सो कार्बोहायड्रेट प्रोटीन आनी फायबर हे तिनूय मेळून आमची शुगर कंट्रोल करतली तिसरें म्हणजे आमी चडशे टायमार एक एकदां खूब लाँग गॅप्स घेता कांयच खायना मदीं फ्रूट्स म्हणजे सामकेच फ्रूट्स अवॉयड करून दवरता सो फ्रूट आनी दुसरें म्हणजे फ्रूट खाता जाल्यार लंच बरोबर लंच जाले लोकांक सवय आसता न्ही केळी खावपाचे जावं कितें खावपाचे ती सवय एक आनीक रॉंग बिकॉज फर्स्ट ओन्ली तुमी कितें तरी कार्बोहायड्रेट खाला ओके शीत धरा शीत किंवा चपाती कार्बोहायड्रेट आसा तातूंत ते दॅट इज देन ब्रेकिंग डावन देन कमींग टू ग्लुकोज हा साखर रोखडीच वाडटली सो ताज्या बरोबर समज तुमी एक आनीक फ्रूट बरोबर केल्ले घेतले जाल्यार कितें जालें परत फ्रुक्टोज परत ग्लुकोजान कन्वर्ट जालो परत शुगर हाय जाली सो परत तेच मागीर सायकल सो फ्रूट हे खंयच्या टायमार मीड मॉर्निंग वेळार घेतिल्ले चड बरे धा अकराच्या आनी क्वॉन्टिटी तुमी मेंटेन करपाक जाय आतां चड खाले जाल्यार ऑब्वियसली तुमचे परत मागीर शुगर शूटअप जावपाक शकता सो फ्रूट तुमी खंयचेय फ्रूट जावं एप्पल जावं मागीर काळींग जावं पपाया जावं पेज जावं हे खंयचेय फ्रूट समज तुमी खाता ते मीड मॉर्निंगाक क्वॉन्टिटी वायज पळोवन खावपाक जाय मागीर तुमचे इवनिंग स्नॅक परत अगेन चडशे टायमार आमकां फक्त च्या पिवपाची किंवा फळसाण खावपाची मिक्स म्हणटा शेव चिवडो हे सगळे खावपाचे सवय आसता सो ते ना खाल्ल्याक कितें तरी हेल्दी म्हणजे स्प्राउट्स जावं कितें तरी चिरमुल्यो बी कितें तरी भडंग केली जावं घरानूच भेल करा भायरूच वचून खावपाची सदां गरज ना तुमी घराय ते हेल्दी वेन कशें करतली ते चिंतून हे करा बरं म्हाका दिसता आयच्या कार्यावळीच्या माध्यमातल्यान बरीचशी मोलादीक माहिती मॅडमीन सांगिल्ली आसा
आणि तातून महत्त्वाचे म्हणजे आहारात किती असपाक जाय, इवन जे डायबिटीसांचे रातची फक्त पोळी बरोबर बारकी खरं खावपा परस भाजी खावप इम्पॉर्टंट. फ्रूट जर खावपाचे असल्या मिड टायम म्हणजे मिड सकाळचे 10-11 दरम्यान ब्रेकफास्ट सारखं घेऊन आपल्या आहारात योग्य त्या प्रमाणात प्रोटीन्स हे सगळेच असं गरजेचे. आणि चढ खच्याच गोष्टीचा अतिरेक करणसताना एक हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यांना मिळची आणि त्या पद्धतीचा आहार सगळ्यांनी आपणावचं अशी तुमका सगळ्यांना विनंती करून आयची कार्यवाही सोपयताना निकिशा मॅडम मुद्दाम तुम्ही वेळ काढून आमच्या बरोबर आले, आमच्या ह्या सगळे जे पळोवपी असा त्यांना मार्गदर्शन केले. या खातीर हॅलो दोतोर पुडेंट मंडळाची जी टीम असा त्याचप्रमाणे बाकी सगळे पळोवपी असा त्यांच्या वतीन आणि माझ्या स्वतःच्या मकाळजांसान देव बरे करू. नमस्कार.